एडमिशन ओपन स्मार्ट सोलापुर की स्मार्ट इंस्टीट्यूट डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सोलापुर वर्ल्ड क्लास सुविधाओं के साथ क्रिएटिव एजुकेशन प्लान CBSE बेस्ड सिलेबस उम्दा क्वालिफाइड टीचर्स एक्टिविटी पे आधारित एजुकेशन 10 एकड़ में फैला हुआ एजुकेशन कैंपस सोलापुर के पेरेंट्स की पहली पसंद खान कैंपस एडमिशन के लिए संपर्क करें खान कैंपस नया होडगी कुम्भारी बाईपास रोड सोलापुर एयरपोर्ट के करीब होडगी रोड सोलापुर संपर्क 9143873333 और 7499668833। जय हिंद। नमस्कार। आज आपण मंदुरपेतील चौडेश्वरी यात्रेच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी आलेलो आहोत। आज आपण मंदुरपेतील पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या ग्राउंडवरती महाराष्ट्राचे लोकप्रिय हरिभक्त परायण अर्थात समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं या ठिकाणी कीर्तन आयोजित करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता या ठिकाणी उत्तम असा स्टेज ही मारण्यात आलेला आहे। कारण मागील अनेक दिवसापासून या कीर्तनरूपी सेवेसाठी मंदुरपेतील त्याचबरोबर चौडेश्वरी यात्रा कमिटी या ठिकाणी सतत झटत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी आणि कशा प्रकारे ह्या यात्रे या कीर्तनाचं नियोजन केलेलं आहे आपण पाहू शकता। या ठिकाणी या प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये पाहू शकता चौडेश्वर यात्रा महोत्सव मंदुरपेतील काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मैदान उपलब्ध करून दिले त्यासाठी चौडेश्वरी कमिटी व गावकरचे यांच्याशी त्यांना आभारही व्यक्त करतो आम्ही। कारण पाहू शकता मागील काही महिन्यापूर्वी गौतमी पाटील आणि त्याचबरोबर इंदुलकर महाराज यांचं वादविवाद झालेला होता। त्याच अनुषंगाने त्याने सोलापूर जिल्ह्याला शहराचं दक्षिण सोलापूर तालुक्यातील ते वाद निर्माण झाल्यानंतर हे पहिलंच कीर्तन आहे। नेमकं या कीर्तनास येणारे भाविक असतील किंवा वारकर संप्रदायातील लोक असतील नेमकं इंदुलकर महाराज हे काय बोलतील याकडे सोलापूर जिल्ह्या नव्हे तर पूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। या ठिकाणी चौडेश्वर यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजकुमार कुंभार सर आपल्या समेत आहेत। या ठिकाणी त्याने कशा प्रकारे ह्या कीर्तनरूपी सेवेच्या मैदानाची तयारी केलेली आहे आपण अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। श्री चौडेश्वरी यात्रा कमिटीच्या वतीनं आज मंदुरप नगरीमध्ये हबप निवृत्तीनाथ देशमुख इंदुरीकर महाराज यांचं संध्याकाळी 8 वाजता कार्यक्रम होणार आहे। त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं यात्रा कमिटीच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी संपूर्ण तयारी झालेली आहे। भाविकांना व नागरिकांना या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी स्टेजच्या उजव्या बाजूला महिलांची व्यवस्था करण्यात आली आहे, डाव्या बाजूला पुरुषांसाठी बैठण्याची व्यवस्था केलेली आहे आणि विशेषतः या ठिकाणी दूरवरून कार्यक्रम पाहण्यासाठी 2 मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि एक जनतेला नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था 4 ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि मैदानाच्या पूर्व बाजूस दुचाकी वाहनासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आणि डाव्या बाजूला 4 चाकी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे। हे संपूर्ण जरी आम्ही कार्यक्रम आयोजन केलो तरी या आयोजनाच्या मागं कैलासवासी महादेव म्हेत्रे यांचे सुपुत्र वागेश म्हेत्रे यांनी हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिल्यामुळं हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करता आला। त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाचं आणि गावातील काही तरुण युवकांचं आणि युवक मंडळांचं या कामी मोठं सहकार्य लाभणार आहे। तरी त्या सर्व युवक मंडळांचं मी या ठिकाणी माझ्या यात्रा कमिटीच्या वतीनं विशेषतः आभार मानतो, धन्यवाद देतो त्यांना। आपल्यासोबत आता प्रहार संघटनेचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे लोकप्रिय असं तालुका अध्यक्ष निरंजन भाऊ खाडे आहेत। अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार। आज
निवृत्तीनाथ देशमुख उर्फ इंदुरकर महाराज यांची की 8 वाजता मुंद्रपमध्ये कीर्तन होणार आहे, याची सर्व भक्तांनी यांचे ऐकून घ्यावं आणि त्यांचे उपोषण जे आहे ते सांगणार आहे, ते त्यांची कीर्तनमध्ये जे जे त्यांची व्यक्तिमत्व जे असतं आहे ते ऐकून घ्यावं आणि विशेषतः म्हणजे आपले कैलासवासी महादेव मेत्रे यांचे चिरंजीव वागेश मेत्रे यांनी चौडेश्वरी यात्रेसाठी जे मैदान उपलब्ध करून दिले त्यासाठी चौडेश्वरी कमिटी व गावकरचे यांच्याशी त्यांना आभारही व्यक्त करतो मी. कॅमेरामॅन इलाइसेक्स, नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मंद्रूप.